नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये आणि मी बनवते जर्मनीबद्दल व्हिडिओज खास तुमच्यासाठी तर थमनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल की आजचा विषय कोणता आहे आपल्या व्हिडिओचा विषय कोणता आहे तर खूप जास्त रिक्वेस्ट होती या व्हिडिओ की इथे केसांची काळजी कशी घेतली पाहिजे ते खूप केसं गळतात तर हा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या महिलांसाठी महिलांसाठीच नाही तर पुरुषांसाठी पण हा खूप मोठा प्रश्न आहे की केसं का गळतात केसं गळल्यानंतर आपल्याला वाटतं की बॉडीचा काहीतरी पार्ट कमी होत आहे आणि खूप दुःख होतं जेव्हा आपले हो केस गळायला लागतात आणि स्पेशली त्यांना ज्यांना केस खूप कमी असतात त्यांची वाढ खूप कमी असते आणि त्यांचे जर केस गळत असतील त्यांचे जर केस होत असतील तर त्यावेळेस त्यांना खूप त्रास होतो आणि या गोष्टी मी समजू शकते तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर जर्मनीमध्ये नवीन नवीन आल्यानंतर केस गळणं हा खूप मोठा कॉमन प्रॉब्लेम आहे खूप लोकांचे इशू असतात केस गळत आहे आणि केसाचे केसा रड झाले आहेत वृक्ष झाले आहेत तर बरेचदा ना मला हा एक प्रश्न खूप विचारला जातो की इथे आल्यानंतर आम्हाला केसांचा त्रास खूप व्हायला लागला आमचे केस खूप गळायला लागले तर केस गळण्यामागे के खूप काही कारणं असतात पाण्याचा एक प्रॉब्लेम असतो तुमच्या बॉडीमधले विटॅमिन्स असतात ते कमी झाले असेल तो एक प्रॉब्लेम असतो थंडी खूप असते कारण ते तुम्हाला माहिती असेल मॅक्सिमम टाइम एट टू नाईन मंथ्स थंडी असते त्याच्यामुळे पण तुमचे केस गळू शकतात ब्रँड्रफ होतो तुमची त्वचा जी आहे ती खूप ऑइली होऊ शकते मग बरेचसे रिझन असतात केस गळण्याकरिता तर ते तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल की तुमचे केस गळणं कोणत्या रिझनमुळे होत आहे आणि ते खूप जास्त आवश्यक आहे आता माझ्या केसांची मी स्टोरी सांगते की जेव्हा मी जर्मनीला आली होती माझे केस खूप लांब होते आणि तसेच मी मेंटेन पण ठेवले मी इंडियाला जेव्हा जेव्हा गेली तेव्हा तेव्हा थोडे थोडे कट केले आणि मेन म्हणजे काय आहे ना इथले जे लोक आहेत त्यांना भारतीय महिलांच्या केस असतात ते खूप आवडतात म्हणजे मला इतकं कॉम्प्लिमेंट्स मिळालेलं आहे तर मी जेव्हा पण माझ्या घरासमोरून ट्रेन स्टेशनकडे जायची तर माझ्या समोर जे स्कूल आहे तर तिथे दोन लेडीज आहे ना कॉफी आणि स्मोक करायसाठी बाहेर बसायच्या त्यांनी ते कितीदा म्हटलेलं आहे की तुझे केस खूप सुंदर आहे आणि इतकंच नाही मला आठवते की मी सेकंड वॅक्सिनेशनसाठी जेव्हा मी वॅक्सिनेशन सेंटरला गेली होती तर त्या डॉक्टरने सुद्धा म्हटलं होतं आणि आय स्टील रिमेंबर की तो दिवस तर पंधरा ऑगस्टचा आपला इंडिपेंडन्स डे आणि मी छान मी आणि रजात छान व्हाईट कलरचे कपडे घालून गेलो होतो म्हणजे व्हाईट कलरचा टॉप वगैरे घालून गेली होती आणि छान फ्लॅग वगैरे लावून गेली होती तर ते त्यांनी मला विचारलं की तुम्ही आज फ्लॅग का लावला तुम्ही म्हटलं आमचा आज इंडिपेंडन्स डे आहे तर तीन त्यांनी पण म्हटलं की तुझे केस खूप छान आहे असे लांब आणि छान मी कल करून गेली होती तो ओवरऑल काय आहे ना की माझ्या केसांची जी हेल्थ आहे ती खूप छान आहे अगोदरपासून मी केसांना जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने मी मेंटेन ठेवलं आहे मी म्हणण्यापेक्षा माझ्या आईने जास्त मेंटेन ठेवलं आहे मसाज करणं किंवा व्यवस्थित केस धुणं जास्त केमिकल्सवालं शॅम्पू यूज न करणं यामागचे पण खूप सारे ते रिझन्स आहे की त्याच्यामुळे माझे केसं चांगले आहेत आता केस गळण्याचं आणखी एक रिझन असू शकते ते म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये विटॅमिन्स कमी असतील ते पण एक रिझन असू शकते आणि जर तर तुमचे खूप जास्त केस गळत असतील तुम्ही डॉक्टरांकडे एकदा व्हिजिट करा तुमचे ते टेस्ट करतील ब्लड टेस्ट वगैरे होईल आणि त्यात जर त्यांना काही आढळलं तर ते मे बी तुम्हाला मेडिसिन्स वगैरे देऊ शकतील आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा दोन गोष्टी सांगणार आहे म्हणजे दोन ॲक्च्युली रेसिपीज आहेत त्या तेलाच्या रेसिपी ऑइलच्या रेसिपी तर त्या सांगणार आहे एक तर मी इथे यूज करते कारण जे दुसरी आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स इथे अवेलेबल नसते तर पहिली जी ऑइल रेसिपी आहे त्याची रेसिपी आता तुम्ही इथे बघा त्यानंतर आपण सेकंड रेसिपी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते हे तेल बनवण्याकरता सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे खोबऱ्याचं तेल तुम्ही एका बाउलमध्ये बघू शकता एक खोबऱ्याचं तेल ठेवलेलं आहे खोबऱ्याचं तेल मी पॅराशूटचं पण आहे माझ्याकडे आणि मी इथल्या किराणा दुकानामधनं पण आणलं होतं आणि गोडलिंबाच्या पालाचं महत्त्व मला सांगायची गरज नाही कारण गोडलिंब आपण लहानपणापासून खातो प्रत्येक भाज्यांमध्ये गोडलिंब राहते तो गोडलिंब हे अँटीऑक्सिडंट आहे आणि आपल्या केसांना मॉइच्चराईज करायचं काम करतं त्यानंतर आहे आपल्याकडे मेथीदाना तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याच्या तेलाच्या प्रपोर्शननी मी मेथीदाना किती घेतला आहे त्याचप्रमाणे तुम्हाला मेथेदाना घ्यायचं आहे हे मेथीदाना तुमच्या स्काल्पला तुमच्या स्किनला स्ट्रॉंग करायचं काम करते त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी एक कांदा, कांदा एक मी तर, तर कांदा ॲक्च्युली मी बारीक चॉप करून घेतला आहे तुम्ही जर ही रेसिपी इंडियामध्ये ट्राय करत असाल तर तुम्ही मिक्सरमधून पेस्ट करून घेऊ शकता इतर इथला कांदा ॲक्च्युली खूप जास्त कच्चा असतो त्याच्यामुळे मी फाईन चॉप करून घेतलेला आहे कारण इथल्या कांद्याची जर पेस्ट केली तर टेस्ट कडू लागते त्यानंतर हे सगळे जे साहित्य आहे खोबऱ्याचं तेल कांदा दाणा कडीपत्ता हे सगळं एका पॅनमध्ये टाकायचं आणि तो पॅन जो आहे तो मिडियम फ्लेमवर ठेवायचा मीडियम फ्लेमवर त्याला कंटिन्युअसली ढवळत राहायचं आणि मेक शुअर की तो कांदा जो आहे तो ब्राऊन झाला पाहिजे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आणि एकदा कांदा छान शिजला छान ब्राऊन झाला त्यावेळेस गॅसची फ्लेम बंद करून द्यायची आणि त्यानंतर त्या तेलाला थंड होऊ द्यायचं आणि थंड झालेलं तेल तुम्ही काचाच्या बॉटलमध्ये किंवा काचाच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं आणि त्याला लगेच यूज करायला सुरुवात करायची नाही दोन दिवसानंतर तुम्ही ते तेल यूज करू शकता तर तुम्ही इथे बघू शकता आपलं सुपर डुपर मॅजिकल हेअर ऑइल रेडी आहे आता सेकंड रेसिपी जी आहे त्याचे ऍक्च्युअली माझ्याकडे साहित्य नसल्यामुळे तुम्हाला मी ते करून दाखवू शकत नाही तुम्हाला मी जी कृती आहे ती सांगते तर तुम्हाला साहित्य लागणार आहे हंड्रेड एम तुम्हाला कोकोनट ऑइल घ्यायचं आहे म्हणजे खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे चार ते पाच तुम्हाला जास्वंदाची फुलं घ्यायची आहे एक दहा पंधरा पाकळ्याची आहे कडुलिंबाच्या पानाच्या घ्यायच्या आहे त्याच्यानंतर ॲलोवेराचा जो पल्प असतो गर असतो तो काढून घ्यायचा त्यानंतर त्याच्यामध्ये चार ते पाच दाणे टाकायचे असं सगळं एकत्र मिक्स करून तुम्ही तुमच्या गॅसवर ठेवायचं एका भांड्यामध्ये आणि त्याला छान बॉईल होऊ द्यायचं इतकं बॉईल करायचं की त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स आहे जे जास्वंदाचं फुल आहे कोरफड आहे ते प्रॉपर जळून गेलं पाहिजे प्रॉपर ते बॉईल झालं पाहिजे त्याचा अर्क छान पद्धतीने उतरला पाहिजे अशा पद्धतीने करायचं आणि थंड झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्यानंतर तुम्ही ते यूज करू शकता ते पण खूप छान ऑइल आहे मी आत्तापर्यंत जोपर्यंत मींड्या आला होतं मी तेच ऑइल यूज करायची कारण मला ते खूप जास्त आवडायचं त्याचा स्मेल खूप आवडायचा कारण जास्वंदाच्या फुलाचा खूप छान स्मेल येतो जेव्हा तुम्ही ते बर्न करताना खूप छान स्मेल येतो त्याच्यामुळे मी ते ऑइल नेहमी यूज करायची त्याच्यामुळे माझ्या केसांचे जे रूट्स आहे ते खूप स्ट्रॉंग झाले होते आणि इथे आल्यानंतर जे तुम्ही पहिलं ऑइल बघितलं ते सुद्धा मी इथे यूज करते कारण सेकंड ऑइलचे इनग्रिडियंट्स मला इथे नाही मिळत तर आय होप तुम्हाला दोन्ही रेसिपीज समजल्या असेल आणि दोन्ही रेसिपीज तुम्ही इंडियामध्ये पण ट्राय करू शकता जर्मनीला असेल किंवा अजूनही कोणत्या कंट्रीमध्ये असेल कुठेही तुम्ही यूज करू शकता आणि आणखी एक मी तुम्हाला गोष्ट सांगते की मी स्किन स्पेशलिस्ट नाही आहे मी फक्त हे माझा अनुभव तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही मला रिक्वेस्ट केली होती की सांगा कारण माझे केस आहेत चांगले टचूड मला अजून केसांचा असा काही त्रास झालेला नाही आहे तर जमेल तेव्हा तुम्ही स्कार्प वापरा सो दॅट तुमची जी, जी स्किन आहे ती प्रोटेक्ट करून राहील जसं तुम्ही चेहऱ्याला वगैरे स्कार्फ बांधता कारण स्किन छान आपली प्रोटेक्ट झाली पाहिजे टॅनिंग नाही झालं पाहिजे काळी नाही पडली पाहिजे आपण याची काळजी घेतो तशीच केसांची पण काळजी घेणं तितकंच जास्त महत्त्वाचं आहे कारण इनिशियल डेजला थोडे थोडे केस जेव्हा गळायला लागतात तेव्हा लक्षात नाहीत पण खूप सारे जर केस गळून गेले आणि त्यानंतर मग अगदी तुमची क्वांटिटी आहे केसांची थोडीशी राहिली तर तेव्हा मात्र तुम्हाला त्रास होतो आता जे पण काही सांगितलं ते सगळे झालं एक्सटर्नल सोल्युशन्स आता इंटरनली काय घेतलं पाहिजे कारण बरेचदा प्रॉब्लेम्स जे आहे इंटरनली कमी असल्यामुळे ते प्रॉब्लेम्स उद्भवतात आणि मग त्याच्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतो तर जेव्हा पण आपण बाहेर देशात जातो आणि म्हणतो की नाही आपल्याकडल्यासारखे हिरव्या पालेभाज्या नाही आहे तर असं नाही आहे इथे बिलकुलच नाही आहे तुम्ही इंडियन स्टोरला पण जाऊ शकता तिथे तुम्हाला कारले भेंडी काय नाही सगळंच मिळेल थोडं एक्सपेन्सिव्ह आहे पण मिळतं आणि दुसरी गोष्ट पालक आहे बीन्स आहे झुकिनी त्यानंतर पॅप्रिका खूप काही गोष्टी आहे ज्या जर्मन सुपर मार्केटमध्ये सुद्धा मिळतात तर तुम्ही आणून ते खाऊ शकता त्यानंतर दुसरं आहे की तुम्ही कडधान्य खाल्लं पाहिजे डाळ आहे हे भरपूर प्रकारच्या त्या पण तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲड केल्या पाहिजे आणि तिसरी गोष्ट ही आहे की बरेच लोक असं म्हणतात की ड्रायफ्रुट्स खूप खाल्ले पाहिजेत तर असं काही नाही की ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे असं म्हणतात ना तूप खाल्ल्याने रूप येतं असातला प्रकार हा बिलकुल पण नाही आहे तुम्ही ड्रायफ्रुट्समध्ये जे आपले पंकिन सीड्स आहे किंवा सनफ्लावर सीड्स आहे म्हणजे भोपळ्याच्या किंवा सूर्यफुलाच्या जे बिया आहे त्या आणा त्याला रोस्ट करा थोडंसं गरम करा त्यात मीठ वगैरे हो टाकून त्या पण तुम्ही खाऊ शकता त्या खरंच खूप छान आहे आणि युरोप कंट्रीमध्ये नट खूप जास्त फेमस आहे आणि स्वस्त पण मिळतं ते तर ज्यांना माहिती नसेल ब्रेझीलनट काय आहे तर मी ते फोटो डिस्प्लेवर ठेवते आहे तुम्ही बघू शकता तर हे पण आणून तुम्ही खाऊ शकता ते जर तुम्ही फॉलो केलं तर मे बी असं होऊ शकते की तुम्हाला तीन चार महिन्यानंतर तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल आणि ज्या काही मी दोन्ही रेसिपी सांगितलेल्या आहेत त्या असं नाही की तुम्ही आज यूज केलं तर तुम्हाला हप्त्याभराने रिझल्ट मिळेल पेशन्स खूप जास्त महत्त्वाचं आहे तुम्हाला दोन तीन महिने तरी पेशन्स ठेवावं लागेल प्रत्येक वीकली जो आहे तेल जे बनवलेलं आहे त्याला आयदर जर तुम्ही संडेला हेअर वॉश करत असाल तर थोडंसं तेल घ्या त्याला कोमट करा स्काल्पला लावा मुळांना इथे नोका हो लागू स्काल्पला लावा आणि छान मसाज करा मसाज करून तुम्ही झोपा जर तुमच्याकडे वेळ नसेल तर दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा आंघोळ करता त्याच्या अगोदर एक तासा अगोदर जर तुम्ही लावलं तरी इफेक्ट करतं ते तर लावून त्याला छानपैकी मस्त वॉश करायचं आता वॉश करताना आणखी एक गोष्ट की वॉश करत असताना तुमचा जो शॅम्पू तु आहे तो फक्त स्काल्पला लागला पाहिजे बरेचदा असं होतं की शॅम्पू जो आहे तो इथे लावला आणि तुमचे जे हे केस आहे हे ड्राय होतात तुमच्या केसांची चमक चालली जाते म्हणून मग सगळे म्हणतात की आमचे केस वृक्ष झालेले आहे तर असं नाही आहे तुम्ही जे तुमचं शॅम्पू आहे ते स्काल्पला लावा व्यवस्थित जे ऑइल आहे ते तुमच्या स्काल्पमध्ये रिमूव्ह करा आणि त्यानंतर कंडिशनर लावा आता कंडिशनर बरेच जणांना माहिती असेल कसं लावायचं पण ज्यांना नाही माहिती त्यांना सांगते कंडिशनर जे आहे ते रूट्सला लावा खाली लावा सो दॅट तुमचे केस जे आहेत ते स्मूथ राहतील व्यवस्थित राहतील आणि सिल्की पण राहतील कंडिशनर लावल्यानंतर त्याच्यानंतर तुमचे हेअर वॉश करतो आपण आणि त्याच्यानंतर थोडे ड्राय होतात अगदी ड्राय नाही पण थोडे ड्राय जेव्हा होतात त्यावेळेस तुम्ही सिरम लावा सिरम लावणं पण खूप जास्त महत्त्वाचं आहे सिरम लावल्याने तुमच्या केसांचे जे डबल केस आहेत फ्लिटेंड झाला म्हणतो आपण ते येणार नाही आणि सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की जेव्हा पण तुम्ही हेअर वॉश करता तुम्ही बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे ज्यांचे केसं छान लांब असतात त्याच्या केस खाली करून व्यवस्थित ते टॉवेल्सनी खूप जोर आणि झटके देऊन देऊन तुम्ही केसाला वाळवण्याचा प्रयत्न करतात तर असं करू नका जेव्हा तुम्ही खूप स्पीडली त्या केसांना त्रास देताना त्या अल्टिमेटली केसांना आणि तुमच्या रूट्सला त्रास होतो इथली स्किन जी आहे ती वीक होते त्याच्यामुळे पण तुमचे केस घडण्याचं एक कारण असू शकतं आणि दुसरं कारण असू शकतं की तुम्ही वारंवार हेअर ड्रायर यूज करता आता तुम्ही म्हणाल की जर्मनी किंवा बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये मॅक्सिमम टाइम जे आहे ते विंटर सीजन असतो हिवाळा असतो मग केस कशी बाहेर वाढवणार ना तर काय करायचं टॉवेल बराच वेळ ठेवायचा त्याच्यामुळे एक्स्ट्रा जे पाणी आहे ते टॉवेलमध्ये चाललं जाईल आणि तुमचे केस हलके हलके ड्राय होतील आणि नंतर मग हेअर ड्रायर यूज करा आणि हेअर ड्रायर यूज करताना सुद्धा जेव्हा तुम्ही फुल पॉवर करता आणि अगदी स्किनला टच करता तेव्हा सुद्धा तुमची स्किन हर्ट होते आणि त्याने सुद्धा केस गळतात मग आता केस वाळवायचे कसे इथे तुम्ही फोटो बघू शकता तर ह्या फोटोमध्ये मी तुम्हाला सांगितलं की केस तुम्ही जस्ट टॅप टॅप करा तुमच्या केसांना बराच वेळ मी काय करते ना केस धुन झाल्यानंतर बराच वेळ त्याला बांधून ठेवते टॉवेल जाड्या मोठ्या टॉवेलनी त्यानंतर केस जे आहे ते व्यवस्थित टॅप टॅप करून त्यातलं पाणी जे आहे ते काढायचा प्रयत्न करते आणि मी ट्राय करते कोणतं पण सीझन असेल मी ट्राय करते नॉर्मल वेजनी माझे केस ट्राय झाले पाहिजे हां एखादी वेळेस असं असतं की मला अर्जंटली कुठे बाहेर जायचं असेल जा किंवा काही त्यावेळेस मात्र मी हेअर ड्रायर जास्त यूज करते पण मॅक्सिमम टाइम मी ट्राय करते की माझ्या केसांना हेअर ड्रायरची गरज पडली नाही पाहिजे त्यानंतर आणखी गोष्ट जेव्हा पण आपल्याला हेअर स्ट्रेट करायची इच्छा असते किंवा कर्ल करायची इच्छा असते तर ट्राय करा हीट प्रोटेक्टर यूज करायचा कारण बरेचदा असं होतं की जेव्हा आपण हेअर स्ट्रेट करतो किंवा कर्ल करतो तर त्यांनी आपले केसेस जे आहे ते पण डॅमेज होऊ शकतात त्याची शाईन जाऊ शकते ट्राय करा जास्तीत जास्त घरचे प्रोडक्ट्स यूज करायची तर आय होप आज जी माहिती तुम्हाला मी वी व्हिडिओमध्ये दिली ती तुम्हाला उपयुक्त ठरेल आणि ज्यांना गरज आहे त्यांना ही व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया आणखी एका नवीन टॉपिक वर तोपर्यंत आनंदी रहा आताची काळजी घ्या धन्यवाद